सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकन प्रेस करें। आपण ना इकडे धक्का मारतोय मित्रांनो। मागील 4 वर्ष मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो। लोकसभा निवडणुकीनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला होता। महाराष्ट्राचे नवीन अध्यक्ष म्हणून वरिष्ठ नेते आमदार श्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाली आहे। मी त्यांचे आणि नवनियुक्त 5ही कार्याध्यक्षांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, मी प्रदेशाध्यक्ष असताना आपण अनेक उपक्रम राबवले, आंदोलनं केली, संघर्ष यात्रा, जनसंघर्ष यात्रा, जन आक्रोश मेळावे, वेळोवेळी झालेले आंदोलन, शिबिर, जाहीर सभा असे अनेक कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून घेतले, निवडणुका लढलो। यामध्ये आपले जे सक्रिय सहकार्य मिळाले त्यासाठी मी आपल्या सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे। कार्यकर्ते ही संघटनेची खरी ताकद असतात, त्याचमुळे संघटना बळकट होते। असे उत्साही चैतन्याने भारावलेले आपल्यासारखे लाखो कार्यकर्ते माझ्या पाठीशी होते, म्हणून हे काम मी करू शकलो। प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असताना मी तुमच्या कायम सोबत असेल, यापुढे मी अधिक वेळ देऊन काम करत राहणार आहे। पद येतात जात राहतात, पद कधीच चिरंतन नसतात, काम चिरंतन असतं आणि ते निरंतर सुरू राहिलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लढाई आपण लढलो आहोत। लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची लढाई आपण लढतो आहोत। काही झालं तरी आपण थकायचं नाही, निराश व्हायचं नाही, थांबायचं नाही। एकच लक्षात ठेवा, जो तुफानों में पलते हैं, लहरों से लढते हैं, वही दुनिया बदलने का जज्बा रखते हैं। आणि आपल्या सर्वांमध्ये ती क्षमता आहे, तो आत्मविश्वास आहे आणि आपण लढाई लढत राहाल याची मला पूर्ण खात्री आहे। आदरणीय सोनियाजी गांधी, आपले लाडके नेते राहुलजी गांधी यांनी मला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असेल। केंद्रीय पातळीवरील आणि राज्यातील सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, पत्रकार मित्र या सर्वांनी देखील मला नेहमी सहकार्य केले, मदत केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा नवीन प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय काँग्रेस, जय महाराष्ट्र। लिखना इस वीडियो को लाइक करना बिल्कुल भी मत भूलना और शेयर जरूर कर देना, और अभी तक सब्सक्राइब नहीं किए हो तो सब्सक्राइब जरूर कर लेना और बेल आइकन को तो भूलना ही मत, उसे जरूर दबा देना।